दैनिक मुक्तागिरी मुक्तांगण महिलांचे मुक्त व्यासपीठ मुक्तागिरी न्यूज चॅनलतर्फे आपण सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। आता आपली पप्पा आहे सरपंच, नाही बनवली त्यांनी मुतारी कशासाठी आम्हाला काय माहित। आता थिएटर आणत नाही येणार ना, ते जेवायला काय घरी येऊ नका, कुठून माझ्या बापाला आवडत कुणास ठाऊक। नववेला कॉलेजची वाट बघत नाही, तेवढी बघतोय मोर लांडोरची वाट। कसलं बाई सकाळ सकाळ काय टाकून आला काय? अरे एवढा मारलं तरी मस्ती जिरली ना तुझी नाही चित्रा ना तुझी भाषेतील तुझी काय आख्या। रामेला अजिबात चोळायचं नाही, तुझे आईला पाईप नाही जळला तरी आळ घेतोय ना, त्याचा आज रात्री पाईपच जळायचा काय येऊ। शेतकरी संघटना किसान मंच या संघटनेकडून साताऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार होते, मात्र आचारसंहिता लागू झाल्याने हे आंदोलन तूर्तास रद्द करण्यात आले आहे। पाहूयात ही बातमी। सन 2020-21 गाळप हंगामातील गाळप होणाऱ्या उसाला पहिली उचल FRP एक रकमी 2,850 रुपये एवढी मिळाली पाहिजे। अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची मदत दिवाळीपूर्वी मिळावी व इतर मागण्यांसंदर्भात शेतकरी संघटना किसान मंच महाराष्ट्र राज्य यांच्याकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार होते, मात्र पदवीधर मतदारसंघाची निवड जाहीर झाल्यामुळे आचारसंहिता लागू करण्यात आली आहे, त्यामुळे कोणत्याही आंदोलनास किंवा धरणे धरण्यास मोर्चास बंदी घालण्यात आली असल्याने हे आंदोलन रद्द करण्यात आले असल्याची माहिती शंकर गोडसे यांनी दिली। शुक्रवार दिनांक 13 पासून शेतकरी संघटना किसान मंच यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार होते। या आंदोलनातल्या प्रमुख मागण्या उसाला विनाकपात एक रकमी 2,850 रुपये मिळाले पाहिजे, त्याचबरोबर शेतीपंपाची विद्युत कनेक्शनं दिली जात नाहीत, ती विद्युत कनेक्शनं पूर्ववत ताबडतोब शेतकऱ्याला द्यावीत, आणि शासनानं जाहीर केल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी दिवस शेतकऱ्याच्या रब्बीच्या पेरणीसाठी आणि दिवाळीसाठी म्हणून अतिवृष्टीनं झालेली नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी दिली जाईल असं जाहीर केलं होतं, परंतु अद्यापपर्यंत एकही रुपया शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा झाला नाही किंवा जिल्ह्यातल्या कोणत्याही साखर कारखान्यानं आम्ही FRP एक रकमी देऊ अशा पद्धतीचं जाहीर केलेलं नाही, आणि यासाठी म्हणून आम्ही उद्यापासून आंदोलन करणार होतो, परंतु आता आचारसंहितेची पदवीधरच्या निवडणुका लागल्या आणि आचारसंहिता जाहीर केल्यामुळं हे आंदोलन आम्ही तूर्त स्थगित करत आहोत। आचारसंहितेनंतर पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येईल। चोरगे ब्रदर्स कृषी भांडार होलसेल व रिटेल दरात खते, सेंद्रिय खते, पशुखाद्य, डॉग फूड्स, शेती अवजारे, शेती पंप, स्प्रे पंप, ग्रीप मिळण्याचे एकमेव ठिकाण चोरगे ब्रदर्स कृषी भांडार। पत्ता CMC कॉम्प्लेक्स 472 अ जुना RTO ऑफिस चौक, सदर बाजार, सातारा। संपर्क 0162-235-387, मोबाईल नंबर 9011890009, 7875-63242।